नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 12 नोव्हेंबरच्या इम्पॉर्टंट चालू घडामोडी. तर ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, मग त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर चला आता सुरुवात करूया आपण कालच्या क्वेश्चनपासून. तर बघा कालचा क्वेश्चन काय होता, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी कोणत्या देशात भारतीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले. सर्वांनी याचं कमेंट बॉक्समध्ये ॲन्सर करेक्ट दिलेलं आहे, तरी पण एकदा जस्ट रिवाईज म्हणून सांगतो. तर याचा ॲन्सर काय आहे, तर फ्रान्स. बरोबर, 3 दिवसीय व्हिजिटसाठी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू गेलेले होते, तर त्यावेळेला त्यांनी तिथे भारतीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन केलेले होते. बरोबर, ते दोन ठिकाणी केलेलं होतं असं आपण डिस्कस केलेलं, एक लॅव्हेंटी येथे आणि विल्सर्स गुइसलेम येथे. बरोबर, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर सांगितलेलं होतं की ब्रिटनमध्ये सुद्धा भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ स्मारक उभारण्यात आलेले होते, त्याचं नाव काय होतं, लायन्स ऑफ द ग्रेट वॉर. ओके, जे गुरु नानक गुरुद्वारा स्मिथविकच्या या संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेलं होतं, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि तिकडचं होतं ते 10 फूटचं होतं आणि फ्रान्समध्ये होतं ते 7 फूट होतं. बरोबर, ब्रॉन्झचं पुतळा, एवढं लक्षात ठेवा. एम व्यंकय्या नायडू यांचं पण आपण लक्षात ठेवलेलं, 13वे उपराष्ट्रपती आहेत व्यक्तीवाईज आणि पदवाईज 15वे. बरोबर, जस्ट रिव्हिजन. चला तर मग आता सुरुवात करूया पहिल्या न्यूजपासून. बघा, स्वाती चतुर्वेदी. तर स्वाती चतुर्वेदी यांना लंडन वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात ठेवा, वन लाईनर क्वेश्चन पण बनू शकतो आणि मल्टीलाईनर पण. तर लंडन वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार यांना मिळालेला आहे आणि त्या शोधपत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. बऱ्याच अशा जीवावर बेतणाऱ्या ठिकाणी जाऊन त्यांनी पत्रकारिता केलेली आहे, त्यासाठी त्या खूप फेमस आहेत. तर त्यांनी बघा, द इंडियन एक्सप्रेस, हिंदुस्तान टाईम्स, द स्टेट्समन या वृत्तपत्रांमध्ये काम केलं होतं. नंतर त्यांनी जी न्यूजमध्ये सुद्धा सहाय्यक संपादक म्हणून काम केलं आणि त्या कहिए जनाब हा कार्यक्रम होस्ट करत होत्या, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि त्यांचं पुस्तक आहे आय एम ट्रोल इनसाइड सिक्रेट वर्ल्ड ऑफ द BJP डिजिटल आर्मी. बघा, हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे, कारण पडू शकतं की खालीलपैकी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे खालीलपैकी. तर आय एम ट्रोल इनसाइड सिक्रेट वर्ल्ड ऑफ द BJP डिजिटल आर्मी हे पुस्तक स्वाती चतुर्वेदी यांनी लिहिलेलं आहे. त्यांची कादंबरी एक जी आहे डॅड इज गर्ल, तर ही जी आयुष्य तलवार प्रकरण होतं त्याच्यावर आधारित अशी होती डॅड इज गर्ल. तर असंही पडू शकतं की डॅड इज गर्ल ही कादंबरी कोणाची आहे खालीलपैकी, तर स्वाती चतुर्वेदी यांची. बरोबर, एवढ्या गोष्टी तुम्हाला यांच्याविषयी माहीत पाहिजेत. बघू पुढची न्यूज. मासे आयात करण्यावर बंदी. तर बघा, गोवा सरकारने 6 महिने मासे आयात करण्यावर बंदी घातलेली आहे. तर 11 नोव्हेंबर पासून पुढील 6 महिन्यांपर्यंत मासे आयात करण्यावरती बंदी घातलेली आहे. तर ही बंदी घालण्याचं रिझन काय, वन लाईनर क्वेश्चन बनू शकतो की खालीपैकी कोणत्या राज्याने, तर ते गोवा, सिंपल आहे. पण का बंदी घातली, तर जे आयात केलेले मासे असतात त्यांच्यामध्ये फॉर्म्यालिन हे एक नावाचा रासायनिक पदार्थ वापरला जातो की जो मासे प्रिझर्व करण्यासाठी वापरला जातो, म्हणजे फिश प्रिझर्विंगसाठी, आणि जो की म्हणजे पोटेन्शियल कॅन्सर कॉझिंग केमिकल आहे ते, म्हणजे जे की कॅन्सर होऊ शकतो त्याने फॉर्मॅलिन या रासायनिक पदार्थामुळे. तर त्याची उपस्थिती आहे की नाही याची अनिश्चितता आहे, त्या पार्श्वभूमीवरती त्यांनी ते थांबवलेलं आहे आयात करण्यासाठी. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या रासायनिक पदार्थामुळे, तर फॉर्मॅलिन, आणि कोणत्या राज्य सरकारने, तर गोवा. ओके, आणि या माशांची चाचणी करण्यासाठी एक प्रयोगशाळा स्थापन केली जाणार आहे. मग त्या प्रयोगशाळेची स्थापना करून आणि मग ते पूर्ण होईपर्यंत मग त्यांनी बंदी घातलेली आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यांचे जे स्टेल्थ हेल्थ मिनिस्टर आहेत ते विश्वजीत राणे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि असं ही दुसऱ्यांदा केस आहे, पहिल्यांदा जुलै महिन्यामध्ये पण झालेलं होतं, हे पण लक्षात ठेवा. जुलै महिन्यामध्ये मनोहर पर्रिकर यांनी सुद्धा ते बॅन घातलेलं होतं, सेम रिझन होतं. तर आता गोवा आलेला आहे, तर गोव्याविषयी पण थोडक्यात तुम्हाला माहीत पाहिजे. गोव्याचे CM मनोहर पर्रिकर, त्यानंतर गव्हर्नर मृदुला सिन्हा. बरोबर, आणि गोवा मुक्ती दिन, मोस्ट इम्पॉर्टंट, गोवा मुक्ती दिन कधी झाला, तर 19 डिसेंबर 1961ला, जे की पोर्तुगालपासून मुक्त झालेला होता. बरोबर, एवढ्या गोष्टी तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजेत. आणि हे जी बंदी जी आहे ती म्हणजे FDA म्हणजे फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, या ठिकाणी जे रजिस्टर्ड नाही आहेत, FDA फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन
याच्याशी जे रजिस्ट्रेशन ज्या ज्या व्यापाऱ्यांनी केलेलं नाही त्यांच्याकडून घेण्यास बंदी घातलेली आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, जर तुम्हाला आपलं हे लेक्चर यूजफुल वाटत असेल तर लाईक करायला विसरू नका. बघा, पुढची न्यूज आहे कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. तर बघा, हा इम्पॉर्टंट का वाटला, कारण हे जे वर्ष आहे ते बंगाली सिनेमाचे 100वे वर्ष आहे, बरोबर. त्यामुळं कदाचित क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर हे जे कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे हा 24वा आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि याचं उद्घाटन कोणी केलं, तर अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झालेलं आहे याचं उद्घाटन. बघा, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सौमित्र चॅटर्जी आणि अमिताभ बच्चन यांच्या हस्ते, म्हणजे अमिताभ बच्चन यांनी ते दीपोज्ज्वलन केलं होतं. आणि हे जे 8 दिवस जो चालणारा हा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये 70 देशांमधून चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. वन लाइनर क्वेश्चन पडू शकतो. एक म्हणजे हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो आहे त्याचं वर्ष हे कितवं आहे, किंवा हा बंगाली सिनेमाचं वर्ष विचारलं जाऊ शकतं, किंवा कोणी उद्घाटन केलं, अशा काइंड ऑफ क्वेश्चन बनू शकतात त्याच्यावरती. बघू पुढची न्यूज. केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचे निधन. तर वयाच्या 59व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे, कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालेलं आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि केंद्रीय रसायन व खते तसेच संसदीय कामकाज मंत्री हे होते, आणि त्यांचं निधन हे बेंगळुरूमध्ये झालेलं आहे. तर अनंत कुमार हे संयुक्त राष्ट्रसंघामध्ये कन्नड भाषेत बोलणारे पहिले व्यक्ती होते, बरोबर, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि 1998 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळामधील सर्वात तरुण मंत्री होते, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. मल्टीलाईनर जर क्वेश्चन यांच्यावर बनला तर असे पडू शकतात. आणि ते कर्नाटकच्या दक्षिण बंगळुरू मतदारसंघातून ते 6 वेळा संसदेवर निवडून आले होते. असा पण क्वेश्चन येऊ शकतो की कर्नाटकच्या दक्षिण बंगळुरू मतदारसंघातून 6 वेळा खालीलपैकी कोणती व्यक्ती निवडून आलेली होती, मग त्याच्यामध्ये यांचं नाव असू शकतं, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणखीन आता हे कॅन्सरने झालेलं आहे, तर तुम्हाला कॅन्सरचा आत्ता नोव्हेंबर महिना पण आहे. तुम्हाला माहीत आहे की नॅशनल कॅन्सर जागरूकता दिवस कधी असतो, तर 7 नोव्हेंबर, हे पण लक्षात ठेवा. आणि याच वेळेला तोंडाच्या कॅन्सरवरती एक बुक पब्लिश झालेलं होतं, मुरली मनोहर चुंतारू यांचं होतं ते, हे सुद्धा लक्षात ठेवा. लेखक कोण होते, मुरली मनोहर चुंतारू की अरिवू, हे तुम्ही लक्षात ठेवा. की पुस्तकाचं नाव काय होतं, अरिवू, हे तुम्ही लक्षात ठेवा. की पडू शकतं की अरिवू हे पुस्तक कोणी लिहिलं, कारण कॅन्सर रिलेटेड जास्त फोकसमध्ये आलं तर कदाचित कॅन्सरवरतीही क्वेश्चन बनू शकतो, त्यामुळे हे तुम्हाला सांगितलं. आणि त्याचबरोबर इंडिया आणि युकेनंसुद्धा MOU साईन केलेलं होता, मेमोरंडम ऑफ युनिट, बरोबर, की कॅन्सरच्या रिसर्चसाठी. तर हे पण लक्षात ठेवा की कोणत्या देशांमध्ये झालेला होता तो, इंडिया आणि UK. ओके, कॅन्सरच्या रिलेटेड आलं म्हणून ह्या गोष्टी इथे जस्ट मेन्शन केल्या. बघू पुढे. AR रहमान. तर AR रहमान यांच्या जीवनचरित्राचं मुंबईमध्ये अनावरण झालेलं आहे, तर त्याचं नाव काय आहे, नोट्स ऑफ ए ड्रीम. ओके, लक्षात ठेवा, नोट्स ऑफ ए ड्रीम. आणि या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे कृष्णा त्रिलोक. ओके, ही दोन्ही पण नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि हे जे पुस्तक आहे ते त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाच्या आधारावर लिहिलेलं आहे. त्यांचे बरेचसे मूवीज आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी संगीत केलेलं दिलेलं होतं, ते खूप गाजलेलं आहेत. तर मागच्या काही दशकातले सांगायचे झाले तर रोजा, बॉम्बे, रंगीला, दिलसे, रंग दे बसंती, लगान यांसारखे त्यांचे चित्रपट आहेत. आणि त्यांना भरपूर असे पुरस्कार मिळालेले आहेत, बरोबर, ऑस्कर पुरस्कार 2 आहेत, त्यालाच अकॅडमी पुरस्कार म्हणतात, 2 ग्रॅमी पुरस्कार, बाफ्टा पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार, 4 राष्ट्रीय पुरस्कार, 15 फिल्मफेअर पुरस्कार, ओके, असे 13 फिल्मफेअर पुरस्कार, दक्षिण असे बरेच मिळालेले आहेत. आणि त्यांना 2010 पद्मभूषणसुद्धा मिळालेलं आहे, हे तुम्ही सगळं लक्षात ठेवा त्यांच्याविषयी, कारण क्वेश्चन बनू शकतो. आणि मल्टीलाइनर जर बनला तर पडू शकतं की नोट्स ऑफ ए ड्रीम हे AR रहमान यांचं जीवनचरित्र आहे, दुसरं पडू शकतं की हे कृष्णा त्रिलोक यांनी लिहिलेलं आहे. आणि AR रहमान आले तर AR रहमान यांचं म्हणजे पूर्ण जे नाव आहे हे सुद्धा लक्षात ठेवा, की अल्लाह रखा रेहमान असं आहे त्यांचं नाव. ओके, एवढ्या गोष्टी यांच्याविषयी माहीत पाहिजे तुम्हाला. तर पुढची न्यूज, मल्टी मॉडेल टर्मिनल. देशातील पहिले मल्टी मॉडेल टर्मिनल जे आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. तर हे कुठे केलेलं आहे, तर वाराणसीमध्ये, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, कारण जर
वन लाइनर क्वेश्चन पडला तर विचारलं जाऊ शकतं की देशातले पहिले मल्टी मॉडेल टर्मिनल कुठे आहे, तर ते वाराणसीमध्ये आहे. कोणत्या नदीवरती आहे? तर गंगा नदीवरती आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि वाराणसी येथील खिडकिया घाटामधून नरेंद्र मोदींनी हे देशाला समर्पित केले होतं. तर याचा फायदा काय आहे? तर याचा फायदा असा आहे की जे देशांतर्गत माल वाहतूक जी असणार आहे ती सोपी होणार आहे, आणि इथे मालाचा चढ उतार करण्यासाठी अत्याधुनिक असे क्रेन लावण्यात आलेले आहेत. आणि हे जे क्रेन जे आहेत ते जर्मनीमधून घेतलेले आहेत, त्याला हार्बर क्रेन म्हणतात, आणि ते जवळपास त्यांचा खर्च सुद्धा 28 कोटी होता. बरोबर, हे पण जस्ट माहीत असावं. आणि हे बनवलं कोणी? तर IWAI. तर IWAI काय? इंडियन वॉटर बेस्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. याच्याविषयी एवढ्या गोष्टी माहीत पाहिजे तुम्हाला या टॉपिकवर. तर क्वेश्चन ऑफ द डे, IIT मद्रासने खालीलपैकी कोणता स्वदेशी मायक्रो प्रोसेसर तयार केला आहे? आशा करतो तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, आणि तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल करेक्ट. ओके, जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.